नमस्कार मित्रांनो, आज विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा आपलं स्वागत आहे. विनायक स्पाईन हॉस्पिटल हे मणक्याचे एकमेव उपचार केंद्र आहे जिथे फक्त आणि फक्त मणक्याचेच उपचार केले जातात. इथे येणारे, ॲडमिट होणारे किंवा शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मणक्याचे असतात. तर आज मी आपल्याला एका शैक्षणिक व्हिडिओमार्फत अजून एक शिकवणार आहे की MRI मध्ये जर कमरेची गादी बाहेर असेल तर कितपत बाहेर असल्याने काय करता येते. तर आज आपल्याकडे पेशंट आहेत नंदा पवार, त्यांचं वय वर्ष आहे 57 आणि त्या राहणार सातारा या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांच्या MRI मध्ये L4 L5 म्हणजेच कमरेच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यामधली गादी पूर्णतः बाहेर सरकली होती आणि त्यामुळे शिर ही प्रचंड दबली होती आणि त्याच्यामुळे त्यांना ऑपरेशनाची गरज नक्कीच होती. तर ह्या व्हिडिओमार्फत आपण लोकांना हे सांगू इच्छितो की जर शिर प्रचंड दबली असेल तर त्याच्यावरती उपचार पद्धती काय करावे लागते आणि अगोदर काही गोळ्या औषध वगैरे त्याच्याने काही इफेक्ट पडतो का हे पण आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत आपल्याला समजणार आहे. तर आता आपण काकूंनाच विचारूयात की त्यांनी अगोदर काय काय उपचार पद्धती घेतली होती, त्यांना त्रास काय होता आणि आत्ता त्या कशा आहेत. नंदाताई नमस्कार. आपल्याला ऑपरेशनाच्या अगोदर, ज्यावेळेस आपण मणक्याचं ऑपरेशन केलं त्याच्या अगोदर तुम्हाला त्रास काय काय होता? त्रास असा होता, मला चालताच येत नव्हता, 2 मिनिटाच्या वर मी चालू शकत नव्हती. चहाकड असतोपर्यंत मी किचन बसून उभी राहू शकत नव्हती. आमच्या दोघांचीच भाकरी करायची, तुम्ही वर बसून करायची भाकरी, मला उभंच राहायला यायचं नाही. म्हणजे कमरेपासून पाय पूर्णपणे दुखत होते? सर, दुखत म्हणजे मुंग्याच येत होत्या, सगळे बधीरच व्हायचं भाग. अच्छा, मागून पूर्णपणे पाय तुमचे दोन्ही पण बदूर होत होते. तुम्हाला चालता येत होतं का? नव्हतं चालता येत, म्हणजे थोडं सुद्धा तुम्हाला चालता येत नव्हतं. साधं 3-4 मिनिट सुद्धा तुम्ही चालू शकत नव्हता जसं तुम्ही मला सांगितलं. भाज्या नाही गेले ना तर 2-4 ठिकाणी बसायची. किती वर्षांपासून हा त्रास तुम्ही काढलाय? 4 वर्ष. गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही हा त्रास अंगावरती काढला. तुम्ही ह्या दरम्यान काही उपचार पद्धती घेतल्या? हो घेतल्या ना, भरपूर घेतल्या. आयुर्वेदिक घेतल्या, आणखीन अलोपॅथी घेतल्या. पण त्याच्याने काही फरक पडला नाही तुम्हाला? ज्या वेळेस तुम्ही आपल्या विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी आल्या तेव्हा डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला MRI चा सल्ला दिला आणि MRI मध्ये तुमची कमरेची शिर ही प्रचंड दबलेली आपल्याला दिसली. तुमच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यामधली गादी पूर्णतः बाहेर होती आणि त्याच्यामुळे शिर पूर्णतः दबलेली होती. तुमचं हल्लीच ऑपरेशन डॉक्टरांनी केले आहे बरोबर? तर ऑपरेशनानंतर तुम्ही किती वेळात चालल्या? अर्ध्या तासात चालल्या. ज्यावेळेस तुम्ही चालल्या त्यावेळेस तुमच्या पायाच्या जे दुखणं होत ते पूर्णतः कमी झालं होत? ठीक आहे. तुम्ही अगोदर साधं 3-4 मिनिट सुद्धा चालू शकत नव्हता. आतापर्यंत एकंदरीत किती किलोमीटर चालल्या असतील तुम्ही? म्हणजे 2 किलोमीटर तुम्ही आतापर्यंत मोकळा चालला, कुणीही तुम्हाला आधार दिला नाही, कोणीही तुम्हाला पकडलं नाही, तुम्हाला आनंद वाटला? तुम्ही आपल्या विनायक हॉस्पिटल बद्दल इतरांना काय सल्ला द्याल? मी आता आमच्या तिथे पण आहेत ऑपरेशन करणारे भरपूर, ते म्हणले तुझं आधी करून ये मग आम्ही बघतो. त्यांना मी सांगणार आहे बघा मी चालते, मी व्हिडिओ काढून मी पाठवलाय त्यांना, खरं म्हणजे मी चालते त्याचा. म्हणजे तुम्ही ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच चालतानाचा व्हिडिओ काढून तुम्ही बाकीच्यांना पाठवला जे तुमच्या सारखेच त्रासाने ग्रस्त आहेत अजून? म्हणजे तुम्ही ऑलरेडी समाजकार्य सुरू केलेलं आहे. अच्छा, तर आजच्या ह्या व्हिडिओ मार्फत मी हेच आज तुम्हाला शिकवत आहे. एक शैक्षणिक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे ज्याच्यामध्ये जर आपल्या कमरेच्या मणक्याची शिर प्रचंड दबली असेल गादी सरकल्यामुळे, पूर्ण प्रचंड मोठा गॅप जर असेल, तर कोणतेही आयुर्वेदिक किंवा गोळ्या किंवा फिजिओथेरपी करून त्याच्यावरती आराम पडत नाही. जसं की आज समोर ह्या ज्या काकू आहेत त्यांनी देखील त्यांचं मनोगत आपल्याला सांगितलेलं आहे की कोणत्याही आयुर्वेदिक किंवा तात्पुरत्या गोळ्या औषधाने शिर जर मणक्याची दबलेली असेल तर फरक पडत नाही, त्याला ऑपरेशन हाच एक शेवटचा पर्याय असतो आणि ती देखील तुम्ही उपचार पद्धती वेळेत घेतली तर तुम्ही पूर्णपणे बरं होऊ शकता. बरोबर, आता तुम्हाला कसं वाटतंय ताई? आता आपण तुम्हाला गाडी चालवताना सुद्धा बघणार आहोत, पायऱ्या वर खाली सुद्धा करताना बघणार आहोत आणि मला तुम्ही चालून पण लगेच दाखवणार आहात. तर आता आपण बघूया तुम्हाला चालताना. अरे वा वा, तुम्ही तर अगदी नॉर्मल माणसासारखं चालताय, छान, अतिउत्तम.
कोणी म्हणूनच शकत नाही की तुमचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून. तुम्हाला तर बघून वाटतच नाही की तुम्ही पेशंट आहेत म्हणून. हा जर बेल्ट तुमच्या कपड्यांच्या आतमध्ये जर घातला आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये भाजी आणायला वगैरे पाठवलं किंवा एखाद्याला भेटायला पाठवलं तर कोणी म्हणेल तुमचं ऑपरेशन झालंय? कोणी ओळखू शकेल तुमचं ऑपरेशन झालंय? म्हणजे इथपर्यंत तुम्ही पूर्णपणे ओके झालेले आहात. कसं वाटतं तुम्हाला? अच्छा. आणि ते असे लय व्हिडिओ बघितले रात्रीचे झोपले ना की सारखे व्हिडिओ त्यांचेच बघायचे. मग मला कॉन्फिडन्स आला की आपल्याला आपण पण बरवू शकतो इथं. मग मला सांगा, एवढे आपण शैक्षणिक व्हिडिओ लोकांना शिकवण्याकरिता यूट्यूबवरती ऑलरेडी टाकलेले आहेत जेणेकरून लोकांची भीती त्या मार्गाने कमी व्हावा. तर तुम्ही ऑलरेडी भरपूर व्हिडिओ आपले बघितले होते, तुम्हाला काही भीती वाटली? मग तसंच लोकांनाही आपण हेच सल्ला देऊ की तुम्ही देखील आपले शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूबवरचे सर्व बघा, लोक आपले ज्ञान वाढवा आणि मनातली भीती कमी करा. ऑपरेशनमुळे कसलाही धोका होत नाही आहे आणि जे काही भेटणार आहे ते तुम्ही पूर्णपणे बरेच होणार आहेत. बरं, तुम्ही खुश आहात? धन्यवाद. नमस्कार. Thank you.